नमस्कार, अप्सरा वर आलेली इंडस्ट्री सोडण्याची वेळ. सोनालीने सांगितलं कला विश्वातील धक्कादायक वास्तव. मराठी कला विश्वातील अप्सरा असं नाव लौकिक मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. नटरंग, हिरकणी, मितवा अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये झडकलेल्या सोनालीने आता मल्याळम सिनेमातही एंट्री केलेली आहे. तसेच त्यामुळे सोशल मीडियावर तिची सध्या जोरदार चर्चा आहे. आणि एक काळ असा आला होता जेव्हा सोनालीवर इंडस्ट्री सोडून जाण्याची वेळ आली होती. तसेच ती सांगते, ज्यावेळी मी लोकांना नाही म्हणायला सुरुवात केली त्यावेळी माझ्या आयुष्यात अडचणी यायला सुरुवात झाली. त्यानंतर त्या लोकांनी मला कसा त्रास होईल याची योग्य काळजी घेतली, कारण ते माझ्या त्या पोझिशनवर होते आणि त्यांनी त्या पोझिशनचा गैरवापर केला, इतरांवर दबाव टाकला. आता मी विचार करते की त्यावेळी तेच सिनेमा केले असते तर फारसा फरक पडला नसता, पण मला त्या भूमिका करायच्याच नव्हत्या, असं सोनाली म्हणाली. ती म्हणते, असे काही लोक असतात ज्यांना असं वाटतं की आपण अशा जागी आहोत जेथे अभिनेत्री आपल्यासाठी ही गोष्ट करेल, पण मी त्या गोष्टींना नकार दिला. म्हणून त्यांनी पुरेपूर काळजी घेतली की मी कशा प्रकारे त्या प्रोडक्शन आणि त्या चॅनल बरोबर काम करणार नाही, मला कुणी काम देणार नाही. मला सेटवर एकटं पाडण्यात येत होतं, माझं मानसिक खच्चीकरण करण्यात येत होतं आणि मला माझ्याच गाण्यावर नाचल्याबद्दल रॉयल्टी मागण्यात येत होती. दरम्यान अप्सरा आलीवर डान्स केला म्हणून मला मेल रॉयल्टी पाठवा असे मेल यायचे, इतके इतके पैसे भरा वगैरे. ते फार घाबरणारं होतं पण खूप अनपेक्षित होतं.